नमस्ते रसिक श्रोत्यांनो, हा आमचा मुंबईचा पाऊस आहे। आपण मुंबईच्या पावसाचा आनंद घेऊन पाऊस ही कविता आपण वाचन करणार आहोत। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आणि रसिक श्रोत्यांनो, बाहेर छान पाऊस पडत आहे। हा पाऊस सर्वांना आवडतो। पावसाच्या येण्याने झाडे, वेली, पशुपक्षी, वृक्ष, बळीराजा, सगळी सजीव सृष्टी, गवत हे सगळे तृप्त होतात आणि आनंदी होतात। नव्या जोमाईनं नटतात, सजतात, सुंदर शोभून दिसते सारी पृथ्वी। आणि या सगळ्यांचा आनंदाचा हा पाऊस याची ही कविता आपण आज वाचन करणार आहोत। कवितेचं नाव आहे पाऊस। ही कविता जोगवा या कविता संग्रहातील कवी राजेंद्र घाटगे यांची ही कविता आहे। चंदेरी ढगातून पडती मोती, चंदेरी ढगातून पडती मोती, ओलाव्यासाठीही अतुर माती, ओलाव्यासाठीही अतुर माती। बैलांची धावते खिलार जोडी, बैलांची धावते खिलार जोडी, वाऱ्यावर डोलती गवताची पाती, वाऱ्यावर डोलती गवताची पाती। भाजीचा मळा जणू पाचू हा हिरवा, भाजीचा मळा जणू पाचू हा हिरवा, कडुनिंबाच्या झाडावर घुमतो पारवा, कडुनिंबाच्या झाडावर घुमतो पारवा। डोंगर माती ही ढगांची गर्दी, डोंगर माती ही ढगांची गर्दी, हवेतून गार झोंबतो गारवा, हवेतून गार झोंबतो गारवा। बळीराजा हा तृप्तीत न्हाला, बळीराजा हा तृप्तीत न्हाला, किलबिलाट हा पक्ष्यांचा वनात झाला, किलबिलाट हा पक्ष्यांचा वनात झाला। असा पाऊस हा क्षणात झाला, असा पाऊस हा क्षणात झाला, आनंदी आनंद मनात झाला, आनंदी आनंद मनात झाला। हिरवे हिरवे रान हरपले भान, हिरवे हिरवे रान हरपले भान, सुसाट वाऱ्यात सृष्टीचं गाणं, सुसाट वाऱ्यात सृष्टीचं गाणं। मध्येच सूर्याचे कोळे ऊन, मध्येच सूर्याचे कोळे ऊन, श्रावणात ऊन जणू पिवळं सोनं, श्रावणात ऊन जणू पिवळं सोनं। कविता खूप सुंदर आहे। पावसाचं वर्णन या कवितेमध्ये आहे। झाडं, वेली, वृक्ष पावसामध्ये न्हाऊन आनंदित झालेले आहेत। श्रावणातलं ऊनसुद्धा आपल्याला आनंद देतो। गवताची पाती पाणी पिऊन सुंदर वाऱ्यावर डोलायला लागलेले आहेत। कडुनिंबाच्या झाडावर पारवा घुमतो आहे। भाजीचा मळा हा पाचूचा मळा असल्यासारखा वाटतो आहे। डोंगरावर झाडांची त्याचप्रमाणे ढगांची सुद्धा गर्दी आहे। पाऊस पडल्यामुळं पक्ष्यांचा किलबिलाट आनंदानं चाललेला आहे। हिरवं हिरवं रान झाल्यामुळे मन हरपलेलं आहे। अशी ही सुंदर सृष्टी, पाणी पिऊन ही माती ओली झालेली आहे, ढगांतून मोती पडत आहे चंदेरी, असं कवींना वाटतं आहे। अशी ही पावसाची कविता खूप सुंदर आहे, मला आवडली। तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि आमच्याकडचा पाऊस कसा पडतो मुंबईतला हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवते।